लोकसभा निवडणुकीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा देण्याची घोषणा गुढीपाडव्याच्या मेळाव्यात केल्यानंतर आता मनसेमध्ये राजीनामा देण्याचं सत्र सुरू झाले. मनसे सरचिटणीस कीर्तिकुमार शिंदे यांनी आपल्या पदाचा आता राजीनामा दिलाय. त्यांनी फेसबुकवर अलविदा मनसे म्हणत एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी राज ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेला विरोध करत राजीनामा देत असल्याचं म्हटलं आहे. कीर्तिकुमार शिंदे यांनी फेसबुक पोस्टमध्ये 2019 लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी भाजप मोदी शहा विरोधात रणशिंग फुंकलं होतं, मात्र आता अत्यंत निर्णायक क्षणी राज ठाकरे यांनी आपली भूमिका बदलली असल्याचं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. पाहुयात कीर्तिकुमार शिंदे आपल्या पोस्टमध्ये नेमकं काय म्हणाले ते. अलविदा मनसे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना भाजप शिवसेना राष्ट्रवादीच्या महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत आहे. आम्हाला राज्यसभा नको, विधान परिषद नको, बाकीच्या वाटाघाटी नको. हा पाठिंबा फक्त आणि फक्त नरेंद्र मोदींसाठी आहे. अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात या शब्दात आपली भूमिका मांडली आणि त्यांच्या राजकीय भूमिकांचं एक अनाकलनीय वर्तुळ पूर्ण झालं. 5 वर्षांपूर्वी 2019 लोकसभा निवडणुकांच्या धामधुमीत राजसाहेब ठाकरे यांनी भाजप मोदी शहाविरोधात रणशिंग फुंकलं होतं. ते माझ्यासाठी राजकीय पातळीवर अत्यंत महत्वाचा काळ होता. त्या दिवसात त्यांनी घेतलेल्या सर्व जाहीर लावारे तो व्हिडिओ सभांमध्ये मी उपस्थित होतो आणि सभांमध्ये ते जे भाजप मोदी शहा यांच्या विरोधात जे तथ्य विचार मांडत होते त्याबद्दल सविस्तर लेख लिहून त्यांची भूमिका अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत होतो. आज 5 वर्षांनी देशाच्या इतिहासातील अत्यंत निर्णायक क्षणी राजसाहेबांनी त्यांची राजकीय भूमिका बदलली आहे. ती किती चूक किती बरोबर हे राजकीय विश्लेषक सांगतीलच. सध्याच्या काळात राजकीय नेते त्यांना हवे तेव्हा त्यांना हवी तशी राजकीय भूमिका घेऊ शकतात, पण त्यांच्या विचारांवर विश्वास ठेवून लढणाऱ्यांची कुचंबणा होते त्याचं काय, असा परखड सवाल शिंदेंनी विचारला आहे. गेल्या 10 वर्षात त्यातही विशेष करून मागच्या 5 वर्षात भामोशाने देशाचं अक्षरशः वाटोळं केलंय. पारदर्शक कारभाराचा दावा करत सत्तेवर येऊन भामोशा अपारदर्शक हुकुमशाही पद्धतीने दडपशाही करत आहे. ईडी सीबीआय इन्कम टॅक्स यांच्या चौकशांचा ससेमिरा पाठीमागे लावून भाजपतर राजकीय पक्षांच्या नेत्यांना आणि त्यांच्या निकटवर्तीयांना गजाआड पाठवण्याची भीती दाखवून वॉशिंग मशीनमध्ये घालून त्यांचं शुद्धीकरण करून त्यांचंच भामोशामध्ये सक्तीनं पक्षांतर करून घेत आहे. भामोशाचे विचार ज्यांना पटतात ते राष्ट्रप्रेमी किंवा हिंदू आणि भामोशाच्या विरोधात जे आहेत ते राष्ट्रद्रोही किंवा अहिंदू. या नव्या समीकरणामुळे जातपात धर्माच्या नावाखाली माणसाला माणसापासूनच तोडण्याचं काम सुरू आहे. अत्यंत नम्रपणे सांगतो की प्रबोधनकारांची अनुपलब्ध पुस्तकं प्रकाशित करून त्यांचा वैचारिक वारसा जपण्याचा प्रयत्न करणाऱ्या माझ्यासारख्याला भामोशाचं असलं राष्ट्रीयत्व आणि हिंदुत्व मान्य होऊच शकत नाही. राजसाहेब ठाकरे यांनी भामोशाची बाजू घेणं हे त्यांच्या स्वतःसाठी गरजेचं असू शकतं, पण त्यातून महाराष्ट्राचा मराठी माणसाचा कोणताही लाभ होण्याची सुतराम शक्यता नाहीये. त्यांची ही भूमिका सत्तेच्या राजकारणात मनसेचं आणि स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी योग्य असू शकेल, पण त्यांनी घेतलेली बाजू ही सत्याची नाही. खरं तर असे अनेक मुद्दे राजसाहेबांशी भेटून बोलायचे होते, पण आता ते शक्य नाही. त्यामुळे हा प्रवास इथेच थांबवत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस पदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा आज मी राजीनामा देतोय. एक गोष्ट इथं आवर्जून नमूद करतो. राज ठाकरे, अमित ठाकरे आणि मनसेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मला नेहमीच प्रेमाने आणि उचित सन्मानाने वागवलं. त्यांच्यामुळे मला अनेक चांगल्या विषयांवर काम करता आलं. मनसे सोडण्याच्या माझ्या या भूमिकेचा कृतीचा कुठल्या तरी उथळ गोष्टीशी बदरायन संबंध जोडून राजकारणाचा धुराळा उडवण्याचा प्रयत्न केला जाणार नाही ही अपेक्षा. तर मंडळी, यांसारख्याच ताज्या राजकीय घडामोडी या सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी.